जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा यांच्यातर्फे जन्मशताब्दी पूर्ती सोहळ्यानिमित्त जामनेर शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले। जामनेर नगर परिषदेसमोर नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते श्रीफळ फोडून महास्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली। यावेळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष महेंद्र बावस्कर, नगरसेविका शीतल सोनवणे, मेडिकल ऑफिसर राजेश सोनवणे, डॉक्टर प्रशांत पाटील, जेके चव्हाण, शंकर राजपूत, किशोर पाटील यांच्यासह इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। या महास्वच्छता अभियानात सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली। या स्वच्छता अभियानामध्ये जामनेर शहरातील मुख्य रस्ते दुतर्फा स्वच्छ करण्यात आले, तसेच शासकीय इमारतींमधील शासकीय तांत्रिक विद्यालय, ITI, जिल्हा परिषद विश्रामगृह, पोलीस निरीक्षक बंगला, सिव्हिल हॉस्पिटल, ST स्टँड, कोर्ट, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद कार्यालय या ठिकाणी राबवण्यात आले। स्वच्छता अभियानामध्ये 15 ट्रॅक्टर, 13 मालवाहू रिक्षांमधून ओला व सुका कचरा संकलित करण्यात आला। जवळपास 920 श्री सदस्यांनी या महास्वच्छता अभियानात सहभाग घेतला असून संकलित करण्यात आलेला सर्व कचरा ओझर रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंडमध्ये त्याची विल्हेवाट लावण्यात आली। आता एक मार्च वाढदिवस असल्यामुळे पुण्यतिथी मला वाढदिवस म्हणा, हा स्मरणार्थ हे काम चालू आहे। जन्मशताब्दी वर्ष याच्यामुळे आम्ही साफसफाई चालू आहे, स्वच्छता अभियान चालू आहे, दुसरं काही नाही। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरही आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।